मतदार याद्यांमध्ये बोगस नावं दिसून आलेली आहेत आणि हे बोगस मतदान कुठल्याही प्रकारे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही मतदान यादीचे पुरावे दिलेले आहेत आणि आत्ता आपण पाहिलंय की उपोषणाचं फार्स केला, उपोषणाचं नाटक केलं आणि समोर पराभव दिसत असताना सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न या उमेदवाराकडनं घडला गेलाय. आचारसंहिता भंग झाल्यामुळं या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. निवडणूक आयोगाला काय भूमिका काय तुमची? कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक बूथवरती बोगस मतदान करण्याचं नियोजन महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडनं झालेलं आहे, महाविकास आघाडीकडनं झालेलं आहे याची माहिती आम्हाला कळाली आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस नावं दिसून आलेली आहेत आणि हे बोगस मतदान कुठल्याही प्रकारे आम्ही होऊ देणार नाही. यासाठी पोलिसांनी दक्ष राहिलं पाहिजे, अधिक कडक बंदोबस्त बूथवरती लावला पाहिजे, शाळांमध्ये लावला पाहिजे. ज्या ठिकाणी अशा घटना घडू शकतात अशी शक्यता आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला पाहिजे. यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो आणि आता इलेक्शन कमिशनकडे जाऊन तक्रार देणार आहोत, कारण 5 वाजल्याच्यानंतर कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही पक्षाला प्रचार करता येत नाही, तो प्रत्यक्ष पण नाही आणि अप्रत्यक्ष पण नाही. आपण देतो आम्ही मतदान यादीचे पुरावे दिलेले आहेत आणि आता आपण पाहिलंय की उपोषणाचं फार्स केला, उपोषणाचं नाटक केलं आणि समोर पराभव दिसत असताना सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न या उमेदवाराकडनं घडला गेलाय. ही एक नौटंकी आहे, पब्लिसिटीचा स्टंट आहे, एक प्रकारे केलेला हा प्रचार आहे. म्हणून याविरुद्ध इलेक्शन कमिशननी ॲक्शन घेतली पाहिजे. अशा प्रकरणामध्ये आचारसंहिता भंग होऊन आचारसंहिता भंग झाल्यामुळं या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आता आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत, त्यांना सांगणार आहोत की महाविकास आघाडीच्या या उमेदवाराने आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय, 5 वाजल्याच्यानंतर देखील उपोषणाचे नाटक करून भाजपवरती खोटे आरोप लावून एक प्रकारे प्रसिद्धी केली आहे, पत्रकं वाटलेत आणि आचारसंहितेचा भंग झाल्यामुळं याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यायला पाहिजे. कुठल्या भंग म्हणजे काय कुठली कलम लागू शकतात म्हणजे त्याचे उमेदवारी अर्ज रद्द व्हावं असं काय केलं त्यांनी? 5 वाजल्याच्यानंतर कुठल्याही उमेदवाराला प्रचार करता येत नाही. जर प्रचार केला तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल तर त्याच्यावरती आचारसंहिता भंग म्हणून गुन्हा चालवण्यात येतो, गुन्हा दाखल करण्यात येतो. त्या पद्धतीनं या उमेदवारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आत्ता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहोत.